मस्के 99,367 मतांनी आघाडीवरती आहेत. ही एक कम्फर्टेबल आघाडी म्हणायची. ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी गड राखला असं आता म्हणायचं प्रसन्न. गड राखला, अगदीच गड राखला, सगळ्या सेक्शन मधून गड राखला. आणि 99,000 हा जर का आकडा असेल नम्रता, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पॉकेट्स आहेत तिथून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे लीड मिळाले असं म्हणावं लागेल. ठाकरेंच्या सेनेचे राजन विचारे 99,000 मतांनी पिछाडीवर, तर नरेश म्हस्के तेवढ्याच मतांनी आघाडीवर आहेत. एक फक्त आपण एक आता जागा गेली म्हणून मोवा मैत्रा आघाडीवर आहेत, त्यांना बडतर्फ करण्यात आलं, म्हणजे निलंबित करण्यात आलं होतं, नंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली आणि त्या पुन्हा आता बराच गाजावाजा त्या प्रकरणाचा झालेला होता पुन्हा. आणि त्या म्हणाल्या होत्या की मी परत येईन, आणि त्या ऍक्च्युअली परत येत आहेत. मी पुन्हा येईनचा न्याय त्यांनी केलेला आहे खऱ्या अर्थाने. खरं आहे, ठाकरेंच्या सेनेचे राजन विचारे पिछाडीवर आहेत, नरेश म्हस्के 99,000 मतांनी आघाडीवर, मनेका गांधी पिछाडीवरती. नरेश म्हस्केंचं इकडे एक छोटं कौतुक यासाठी, त्यांचं तिकीट इतक्या लवकर, राजन विचारांचा प्रचार 6-7 महिन्यांपासूनच सुरू होता कारण कन्फर्मच होतं, ठाण्याचा माणूसच डिक्लेअर होत नव्हता, त्याच्यात नरेश म्हस्केंना मिळालेल्या कमी स्पेस आणि त्याच्यात परत भाजपचा राग तिकडच्या स्थानिक युनिटचा, तरी सुद्धा हा परफॉर्मन्स मिळाला. याचा अर्थ शिंदे आणि ठाकरेंना यांनी एकत्र येत, शिंदे आणि भाजपने एकत्र येत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. निकेश शार्दूल आपले ठाण्याचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत. निकेश, 99,000 मताधिक्य सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे का ठाण्यामध्ये? नक्कीच, आता काही वेळापूर्वीच नरेश म्हस्के हे मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मतदान केंद्राच्या बाहेर उजयोत्सव करताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आपण जर पाहिलं तर 99,000 अधिक मताधिक्य जे आहे ते नरेश म्हस्के यांना मिळालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांची विजयाची वाटचाल जी आहे ती मोकळी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून देखील मतमोजणी सुरू आहे. राजन विचारे काही वेळापूर्वी मतदान केंद्रावरती आले होते, मात्र नरेश म्हस्के यांचं वाढतं मतधक्का पाहता जे आहेत राजन विचारे या ठिकाणाहून गेलेले आहेत आणि नरेश म्हस्के अजूनही मतमोजणी केंद्रावरती जे आहेत ते पाहायला मिळत आहे. खरं तर आपण पाहिलं तर नरेश म्हस्के यांना सर्वात उशिराने उमेदवारी जी आहे ती जाहीर केली. त्यातच जर आपण पाहिलं तर भाजपचं मोठं नाराजी नाट्य जे आहे ते पाहायला मिळालं होतं, तरी देखील नरेश म्हस्के यांना मोठा मताधिक्य जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतंय. ठाणे शहर असेल किंवा इतर विधानसभामधनं नरेश म्हस्के यांना मोठं मताधिक्य जे आहे ते मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे काही तासातच आता संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. मला वाटतं चित्र स्पष्ट झालंय, अंतिम आकडेवारी काय असेल ती काही तासात स्पष्ट होईल. निकेश, एक प्रश्न इकडे विचारावा असं वाटतो. 1,00,000 जर का डिफरन्स असेल, 1,00,000 नरेश म्हस्केंना उशिरा तिकीट मिळालं, तिकडचं भाजप युनिटमधले कार्यकर्ते नाराज होते, तिकीट त्यांना हवं होतं भाजपसाठी, राजन विचारांचा प्रचार 6 महिने आधीपासून सुरू होता, 1,00,000 डिफरन्स कसा काय पण असं इतका फरक पडला होता? जर पाहिलं तर आतापर्यंत जे काही मतं नरेश म्हस्के यांना मिळालेली आहेत त्याच्यात सर्वात जास्त मतदान जे आहे ते मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये झालेलं, म्हणजे ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतं जी आहेत ती नरेश म्हस्के यांना मिळालेली आहेत. तर ठाणे शहरातनं देखील मोठ्या मतधक्य जे आहे ते नरेश म्हस्के यांनाच मिळालेलं आहे. ठाणे शहर असेल किंवा मीरा भाईंदर असेल किंवा ओळा माजिवडा ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार जो आहे तो नरेश म्हस्के यांनी केलेला होता. गीता जैन असतील, प्रताप सरनाईक असतील, ज्या तिथले आमदार आहेत त्यांनी देखील मोठा प्रचार नरेश म्हस्के यांचा त्या ठिकाणी करायला सुरुवात केली होती. तर कुठेतरी नवी मुंबईमध्ये, म्हणजे ऐरोली बेलापूर या मतदारसंघामध्ये कुठेतरी भाजपचं नाराजी जी आहे ती पाहायला मिळाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांनी नाईक कुटुंबाची समजूत काढल्याच्या नंतर नाईक कुटुंब देखील मोठ्या प्रमाणात नरेश म्हस्के यांच्यासोबत प्रचारामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळालेला होता. त्यामुळे कुठेतरी मतांची आघाडी जी आहे ती या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित मिळून जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते, कारण नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभा देखील देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतले होते. नरेश म्हस्के यांना अगदी जसं तुम्ही सांगताय की गीता जैन यांच्या मतदारसंघात एवढं मत